अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा किंवा कोजगिरी पौर्णिमा म्हटले जाते। अशी मान्यता आहे की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करीत असते व जे व्यक्ती जागे राहून देवी आईचे पूजन करीत असतात देवी त्यांच्यावर प्रसन्न होते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे विशेष पूजन केल्यास आपल्या सौभाग्यात वाढ होते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी व नवीन व्यवसायाची सुरुवात करणे शुभ मानले जाते। या दिवशी इस्टेटीमध्ये पैसे गुंतवणे खूप फायदेशीर ठरते, यामुळे धनलाभ होतो। व्यावसायिकांसाठी हा दिवस खूपच फायदेशीर असतो, यामुळे त्यांच्या बचतीतही वाढ होते तसेच गुंतवणुकीतही वाढ होते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे 5 उपाय करा, यामुळे आपल्या जीवनातील सर्व कष्ट व संकटांचा नाश होऊन आपली सर्व अडलेली कामे मार्गी लागतील तसेच धनलाभाचे योगही बनतील। हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेचे खूप महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेला खीर बनवून ती चंद्रप्रकाशात ठेवावी। या दिवशी चंद्र किरणांमधून अमृताचा वर्षाव होत असतो, यामुळे आपल्या आरोग्यालाही याचा खूप फायदा होतो। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्या दिवशी पडणारी चंद्र किरणे खूपच फायदेशीर असतात, म्हणून कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री थोड्या वेळ तरी चंद्रप्रकाशात जरूर बसावे। असे केल्याने आपल्या शरीराला तर फायदा होतोच, त्याशिवाय मनालाही शांतता मिळून आपण तणावमुक्त होतो। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मुख्य दाराजवळ शुद्ध तुपाचा दिवा जरूर लावावा, यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व सकारात्मक ऊर्जेत वाढ होते। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर विचरण करीत असते, म्हणून या दिवशी मुख्य दारावर दिवा लावणे खूप फायदेशीर ठरते। त्याशिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राकडे उघड्या डोळ्यांनी थोड्या वेळ एकटक बघावे, यामुळे आपल्या डोळ्यांशी संबंधित ज्या काही समस्या असतील त्या सर्व दूर होतील आणि आपल्या डोळ्यांचे तेज वाढेल। या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करावा, दिवसभर फक्त फलाहारच करावा, संध्याकाळी देवी लक्ष्मीचे पूजन करावे। त्याशिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्री सूक्ताचे पठण करावे, कनक धारा स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र नामाचे पठण करणे ही खूपच लाभदायक सिद्ध होते। त्याबरोबरच दिवसभर देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करीत राहावे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जेव्हा सगळीकडे चंद्राची किरणे पृथ्वीवर पडलेली असतात त्यावेळी देवी लक्ष्मीचे पूजन करावे। असे केल्याने आपल्याला धनलाभ होईल। या दिवशी चंद्रदेवांना अर्घ्य द्यावे, त्यानंतरच उपवास सोडावा। चंद्रदेवांना अर्घ्य देण्यासाठी चांदीच्या पात्राचा उपयोग करावा। त्यासाठी एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडेसे गंगेचे पाणी मिसळावे, त्यात एक पांढरे फूल टाकावे, अक्षता व खडीसाखर मिसळून ते पाणी चंद्रदेवांना अर्घ्य म्हणून समर्पित करावे। चंद्रदेवांना अर्घ्य दिल्यानंतर त्याच ठिकाणी उभे राहून आपल्या अंगाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात। कमीत कमी 5, 7 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात। त्यानंतर चंद्रदेवांच्या मंत्राचा जप करावा, ओम सोम सोमाय नमः किंवा ओम चंद्रदेवाय नमः, यापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करावा। असे केल्याने आपल्यावर धनाची देवी देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहून आपल्याला धनधान्य पैसा व संपत्ती मिळेल, त्याबरोबरच आपल्या कुंडलीत चंद्रही मजबूत राहील।